नमस्कार, विकास समाचारमध्ये आपला स्वागत आहे. आता पाहूया सविस्तर वृत्त. एका 10 वर्षाचे मुलीवर विनयभंग करणाऱ्यास माणिकपूर पोलिसांनी केले अटक. वसईतील आनंदनगर परिसरात एका 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जमील अन्सारी या इस्माला माणिकपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आनंदनगरात खेळत असताना या 10 वर्षाच्या मुलीच विनयभंग करण्यात आला होता. याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी केलेले चौकशीमध्ये CCTV फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाल्याचे दिसून आले. त्या आधारे पोलिसांनी जमीलला अटक केली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या निर्णयाने मच्छीमार देशोधडीला लागणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड विभागाच्या मालकीच्या जागेत घरे बांधून अतिक्रमण करणाऱ्या पालघर कोकण जिल्ह्यातील सर्व अतिक्रमणे निष्कासित करण्याची संयुक्त कारवाई करण्याचे सूचना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवलेल्या आहेत, पत्रात दिल्या आहेत. आमच्या 50 यार्डच्या भागातील सर्वोच्च अतिक्रमणे काढण्याची कारवाई होणार असल्याचे सुतोवाच मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांनी केल्याने पालघर जिल्ह्यातील सुमारे 1.5 ते 2 लाख घरांवर कारवाईचा भडगा उगाडला जाणार आहे. सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना मेरीटाईमचे पत्र 50 वार्ड भागातील सर्व रहिवासी वस्त्या रडारवर. वसईतील खाजगी शाळांमधून लूटमारीची तक्रार शिक्षण मंत्र्याकडे. वसईतील खाजगी शाळा चालक शिक्षण शुल्कनाच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांची भरमसाठ लूट करीत असल्याची तक्रार भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या मनगटीवर रिलायन्सचे भूत. गुंठ्याला फक्त 60,000 सुपीक जमिनीत साकारत आहे प्रकल्प. रिलायन्स गॅस वाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून ती बहुतांशी भाताचे सुपीक जमिनीतून जात आहे. दरम्यान कंपनीकडून शेतकऱ्यांना प्रति गुंठा 60,000 एवढा अल्प मोबदला दिला जात आहे. वाडा तालुक्यामध्ये औद्योगिकरणामुळे जमिनीचे भाव गगनाला भिडले असून प्रति गुंठा 5 ते 6 लाख असा दर सुरू आहे. मात्र कंपनीचे अधिकारी मध्यस्थ व प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमिनी अक्षरशः खालसा करीत आहेत व लूटमार जोरात सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हे संतप्त झाले आहे. आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. तुम्ही पहा फक्त विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.